थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर. अप्रतिमाचा आवाज दीपवीर बिराडे सरांचा आपण ऐकलं, त्यांचं देखील कौतुक. मॅचला होती सुरुवात, आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती प्रमोद पाहायला मिळत आहे. तेजस आणि तुषार ही जोडी खेळपट्टीवरती आहे. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे, झाली आहे चुकी, बॉल चालला आहे थर्डमॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत पॉइंट रिझन चे बॅकिंग साठी. तोपर्यंत आपण पाहतोय दोन धावा कंप्लीट होतात, जिथे एकही धाव कंप्लीट व्हायला पाहिजे नव्हती तिथे मात्र दोन धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आणि दोन धाव्याच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती दोन धावा धावफुलकावरती. षटक्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. पहिला आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर खराब होतं, इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. थोडीशी फंबल झाली परंतु हरकत नाही, एकाच धावेवरती समोरच्या संघाला समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने तीन धावा धावफुलकावरती. या पहिल्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला बॅटवरती चेंडू नीटसा येत नाहीये. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. आजच्या दिवसामध्ये तुषारच्या माध्यमातून बॅटिंग आपण बघू शकतो थोड्याशा प्रमाणामध्ये लूज होत असताना पाहायला मिळतीये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय परंतु प्रयत्नांती परमेश्वर त्याला काही मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. या षटकाचा ग्राफ खाली जाताना पाहायला मिळतोय आतापर्यंत. इथे फुल टॉस चेंडू, फटका चांगला आहे, फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केलंय. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. तुषारचा कडक कडकडाट असा फटका, हा येतोय षटकार. षटकार पाहायला मिळतो आणि षटकाराच्या मदतीने नऊ धाव धावफुलकावरती लागल्यात. नाईन रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. असं मात्र पहिलं मार्गस्थ आहे, अजूनही दोन चेंडूचा काही शिल्लक आहे षटकामध्ये. यानंतर होणारी मॅच एका बाजूला आवाज पाली, दुसऱ्या बाजूला गावदी स्पोर्ट्स खातिली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मिड इनिंग्स मध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. षटकार पाहायला मिळतोय नऊ धाव धावफुलकावरती पहिलं षटक. आणि यापैकी आपण पाहिलं तर अजूनही दोन चेंडूचा काही शिल्लक आहे. पहिला चेंडू पडला त्यावेळेस मात्र आम्ही टायमर लावलेला आहे बरोबर 12:01. पहिला चेंडू पडलेला आहे, आतापर्यंत 3 किंबहुना 4 मिनिटांचा अवधी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रमोद पाहायला मिळत आहेत. पहिले तीन चेंडू चांगले होते परंतु त्यानंतर फुल टॉस चेंडू आणि त्याचा प्रॉपर आपण पाहू शकतो समाचार घेण्यात आला होता. इथे डॉट बॉलची समाप्ती होती, रिव्हर्स अटेम्प्ट होता, कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी. त्या चेंडू अगदी त्याच टप्प्यावरती चेंडू फेकण्यात आलं. डॉट बॉलची समाप्ती होती. बॉलिंग मार्कवरती प्रमोद पाहायला मिळत आहेत मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला एक षटकार आलाय अन्यथा चांगली गोलंदाजी. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटचा फेस ओपन केलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार फलंदाज तुषारच्या बॅटमधून. षटकार पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने इंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिली षटकाची समाप्ती. बिनबाद 15 धावफुलकावरती धावसंख्या पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये संघर्ष पाहत होतो आपण तुषारच्या माध्यमातून परंतु या मॅच मध्ये इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 300 स्ट्राईक रेटने 12 धावांचं कॉन्ट्रिब्युशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती, 15 धावा धावफुलकावरती, 5 षटकांचं पूर्वार्ध, षटकांचं उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळणार. आणि त्यामध्ये हा अभूतपूर्ण सोहळा, अभूतपूर्ण ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. दोस्ती ग्रुप आयोजित शिंद्रुम प्रीमियर लीग 2024 हा दैदिप्यमान थरार आपण सगळे पाहतोय, अनुभवतोय. आणि यामध्ये आपण पाहू शकतो खूप सुरेख अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला होतीये. भावेश जो मात्र आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला स्पिल मधील पहिलं सांगी कोटेतल्या दुसऱ्या षटकामध्ये आलाय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वायडेश मिडॉनचा प्लेयर स्क्वेअर लेग मध्ये जाईल तोपर्यंत एकदा कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खातिवली संघाच्या माध्यमातून ओव्हर रेट थोडस कमी होतं परंतु त्यांची बॅटिंग असेल किंबहुना बॉलिंग असेल आपल्याला अप्रतिम पाहायला मिळाली. इथे खराब चेंडू आहे आउटसाइड ऑफ स्टंप, चेंडूला टाकायचं होतं परंतु आउटसाइड लेग स्टंप, चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय इथे वाईड बॉल येतो. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 पाहायला मिळेल. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड.
इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टॉस होत असताना आपण पाहिला गुडलँथ वरती चेंडू पडला, थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडूला ब्राउन्स प्रदान झालं, डॉट बॉलची समाप्ती होती. स्ट्रायकर इनवरती तुषार पाहायला मिळत आहे, ज्याच्या माध्यमातून दोन षटकार लागले, एक फुलटा चेंडूवरती, दुसरा खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, सातत्याने गुडलँथ वरती चेंडू हिट होतोय, थोड्याशा प्रमाणामध्ये अँगल सोबत चेंडू बाहेर जात असताना पाहायला मिळेल, त्यात सोबतच अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान होतं. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत तीन चेंडू दोन धावा खर्च केल्यात, अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळते. इथे रिव्हर्स हिट केलाय, गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय, पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी तुषारच्या बॅट मधून येतोय अजून एक कडक कडकडाट असा चौकार. 21 धावा फुलकावरती, 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. भावेश आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला, षटक्रमांक मार्गस्थ दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये भावेश माध्यमातून पहिले तीन चेंडू आणि त्यावरती दोन धावा खर्च झाले, परंतु चौथ्या चेंडूवरती चौकार येतो. यावेळेस पुल करायचा प्रयत्न होता, चेंडू बॉडीला ब्रश होतोय, तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. एक चिकी सिंगल कंप्लीट होती फॉलो थ्रू मध्ये, गोलंदाजांनी चेंडूला गॅदर केलं, त्यानंतर फिकी देखील झाली होती, परंतु एक्युरेट फिकी नसल्या कारणाने इथे एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. अजून या षटकाचा विचार केला तर एका चेंडूचा काही शिल्लक, पहिल्या षटकामध्ये 15 धावा, या षटकामध्ये कम बॅक होत असताना पाहतोय जे महाराष्ट्र गोकुगाव संघाचं. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत वाडीश लॉंग ऑफ मधून, तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फिकी चांगली होती आणि त्याला अनुषंगून आपण पाहतो दोन धावा कंप्लीट अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर. दोन षटकांची समाप्ती, 24 धावा धावफलकावरती असतील. 12 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय बिनबाद 24 अशी धावसंख्या धावफलकावरती. सुरुवात जी मात्र विस्फोटक झाली होती, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये धावींवरती अंकुश लावण्यामध्ये यश मिळत आहे इथे गोकुगाव संघाला. यानंतर होणारी मॅच ओमसाई आवाज स्पोर्ट्स पाली विपक्ष गावदे स्पोर्ट्स खातिवली, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा टॉस अजून मात्र आपण करणार आहोत. राज आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे, अपटून टाकलेला चेंडू होता परंतु चेंडूवरती बाउन्स प्रदान झालं नाही, एक धाव कंप्लीट होतीये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले होते ज्यांच्या माध्यमातून फील्ड करण्यात येते, सिंगल धाव एक्झिक्यूट होती सिंगलच्या मदतीने. 25 धावा धावफलकावरती, अंकुश लावायचं काम सध्याच्या स्थितीला होतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, शफल होऊन घ्यायचं होतं, बॉटम हँडचा वापर पाहायला मिळाला, परंतु बॅटमॅन चेंडूचा काही संपर्क नाहीये, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, बॉटम हँडचा वापर चांगला झालाय, चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा सिंगल धाव एक्झिक्यूट होती सातत्याने, आपण पाहिलं तर सिंगल धाव जी मात्र पाहायला मिळते दुसऱ्या षटकापासून, मोठे फटके पहिल्या षटकामध्ये आले होते तुषारच्या माध्यमातून, चांगली अशी कामगिरी आपण पाहिली होती पहिल्या दोन षटकांमध्ये, परंतु या षटकामध्ये धावींना अंकुश लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल, एकदा झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय, डायरेक्ट हिट विकेट किपरच्या माध्यमातून, फेकी चांगली पाहायला मिळाली आणि त्याला अनुषंगूळ, झटका लागतोय पहिला, तेजसला परतायला लागतोय माघारी, पहिला गडी बाद होतोय उमेश इलेव्हन साने या संघाचा.
यावेळेस फुलटा चेंडू होता, पायांचा वेग घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, डीप मध्ये पेट्रोलिंग करतात फिल्डर. काऊ कॉर्नर मधून मिड विकेटला येतील तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती. वीस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. सातत्याने आपण पाहिलं तर बॉडी लाईन टार्गेट केली जाते. खोलवर टप्प्याचे चेंडू किंबवणा यॉर्कर लाईनचे चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज पूर्ण प्रकारे आपण पाहू शकतो या ओव्हर मध्ये बॅकफुट वरती होते. तीन षटकांची समाप्ती होते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 29 रन ऑन दी स्कोर कार्ड. मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील चौथा सामना एका बाजूला उमेश स्पोर्ट्स साने विपक्ष चे महाराष्ट्र गोकुगाव असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळत आहेत. खूप काळानंतर आपण पाहू शकतो बॉल चालाय सीमारेषा पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करत गॅप मधून बॉल सीमा पार चार. तुषारच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ते 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक चौथा मार्गस्थ आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. पुन्हा एकदा शफलून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. गोलंदाज चेंडूला गॅदर करतील परंतु त्यानंतर फेकी करणार होते आणि मोक्याच्या क्षणी पाहिलं बॅकिंग साठी कुठलाही खेळाडू नाहीये आणि त्यामुळे विश्वास जास्त होता. परंतु आत्मविश्वास आपण पाहिला, उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. त्याला अनुषंगून इथे फेकी झाली नाही तोपर्यंत दोन्ही फलंदाज सिंगल डब एक्झिक्यूट करतायत. 34 धावा. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याचा प्रॉपर समाचार घेतला जातोय. बॉल निघून चालला मिड विकेटला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर एड बॉल सीमा पार षटकार. 40 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत तीन चेंडू आणि त्यामध्ये 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी खराब होती विकासच्या माध्यमातून. विकासला या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. अजून एक मोठा फटका. हा बॅक टू बॅक आपण पाहू शकतो. दुसरा षटकार येतोय फलंदाज तेजसच्या बॅट मधून. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक चौथा मार्गस्थ. दोन चेंडू सके अजूनही शिल्लक. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल फिल्डर आले त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक तीन षटकार पाहायला मिळत आहेत. षटकार हॅट्रिक जी मात्र कंप्लीट होते तेजसच्या माध्यमातून. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. अगदी धावेंचा अकाळ पडलेला होता आणि त्यावेळेस आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये अकाळ पडलेला असताना तिसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाजाने कमबॅक केलं होतं आणि फक्त 6 धाव्यांचं षटक फेकलं होतं. त्यावेळेस वाटलं होतं मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. परंतु विकासच्या या षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा 5 चेंडूंमध्ये एकवटल्यात. तेजस आणि तुषार ही जोडी खेळपट्टीवरती खूप सुरेख अशी कामगिरी करत असताना पाहायला मिळतीये. एकंदरीत 5 चेंडूंमध्ये 23 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. 52 धावा धावफलकावरती. 50 अप होतीये. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती की विकास आपल्याला पाहायला मिळतील. विकासच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला खराब कामगिरी होतीये. मॅच बॉल आलेला आहे त्यामुळे मॅच बॉल जो मात्र आपण युज करणार आहोत. हरणा शंकर ग्रुप साने यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी होती जे मात्र फलंदाजासाठी बॅक टू बॅक 5 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज होत. यश वॉटर सप्लाय पाली यांच्या माध्यमातून तेजस यांच्यासाठी आपण पाहू शकतो बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज याची मात्र आलेला आहे.
यश वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 500 रुपयाचं कॅश प्राइज तेजस साठी आलेला आहे. तो कॅश प्राइज ट्वेल्थ मॅन कडे जमा केलेला आहे पाली साने टीमच्या. या गोष्टीची नोंद करून घ्यायचे. यावेळेस चांगला चेंडू होता पडला, त्यासोबतच थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू बाहेर निघाला. सिंगल डब एक्झिक्यूट होती, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते. प्रथमेश पाहायला मिळतील, षटक क्रमांक 5वा मार्गस्थ आहे. प्रथमेशच्या माध्यमातून या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यावरती चेंडूने वळण घेतलं, मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क नीट झाला नाही आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. इथे पुल केलंय, चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय सीमारे शप्पार, तुषारचा तडाखा, अजून एक हा ब्रँडेड षटकार येतो. चौदा चेंडूंमध्ये 31 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय तुषारच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला तेजसच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 20 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. यावेळेस देखील पुल करण्यात येतो, डाऊन दी बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होईल बाद. 15 चेंडूंमध्ये 31 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं तुषारचं आणि अशा रीतीने दुसरा झटका बसतोय. 60 आकड्यावरती आपण पाहू शकतो उमेश इलेव्हन साने या संघाला. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिसफील्ड पाहायला मिळाली, जजमेंट खराब होतं आणि त्याला अनुषंगून एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडीश लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार चौकार येतोय. 64 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक पाहायला मिळतो. यानंतर होणारी मॅच एका बाजूला खातिवली संघ, दुसऱ्या बाजूला पाली संघ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचं चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत 19 मिनिटं झालेली आहेत, 20 मिनिटं देखील झाली नाहीत, तरी देखील आपण पाहतोय 5 षटक जे मात्र समाप्त झाली आहेत. 5 षटकांची समाप्ती होती, 5 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा धावफलकावरती 69 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. उमेश इलेव्हन साने या संघाच्या माध्यमातून जे महाराष्ट्र गोकुळगाव या संघासमोर येणारे 30 चेंडू आणि 69 धावांचं टार्गेट याची मात्र सेट करण्यात येतो. पाली आणि खातिवली टीम आपल्या कॅप्टननी त्वरित उपस्थित राहायचंय. खातिवली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले, त्यासोबतच ओम साई आवाज पाली टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल सन्माननीय मस्जिद शेख साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. आवाज पाली टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय.
यानंतर अरोरा ग्रुप डी मधील पाचवा सामना आव्हाड स्पोर्ट्स पाली त्यांच्या विरोधात आहे. गावदेव स्पोर्ट्स खातोली या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा खोल आपण संपन्न करत आहोत. मस्जिद शेख साहेबांच्या शुभ असते. टॉस कपास कक्षामध्ये आपल्या समेत पुनश एकदा जॉईंट होतील प्रथमजी चव्हाण सर. पाली विपक्ष खातिवली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. हेडचा कॉल आहे आणि टेल पडलेला आहे. टॉस आपण पुन्हा एकदा करणार आहोत. हेड असं कॉल आहे आणि हेड पडलेला आहे. विनंती मान्यवरांना आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन व्हायचं. टॉस जो मात्र जिंकलेला पाहायला मिळतोय खातोली टीमने. डिसिजन सांगायचं फलंदाजी खेळाच्या दृष्टिकोनातून असतील. खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकलाय गावदेव स्पोर्ट्स क्लब. खातोली या संघाने फिल्डिंग जी मात्र चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. आवाज पाली या संघाला मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला संघ आहे साने, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोकुळगाव. चुडशीची लढत आपण पाहू शकतो खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धावा चेस होतील की धावा डिफेंड होतील, कुठला संघ वर्चस्व गाजवेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड म्हणून ज्यांची ओळख आहे असे तंत्रशुद्ध समालोचक. त्यासोबतच एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे आमचे सर्वांचे लाडके दीपी बिराडे सर ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचं पुढील सत्र ऐकणार आहोत. महत्वपूर्ण द्वितीय सत्र सध्या सुरू होत आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना जबरदस्त कामगिरी आपण पाहिली जय महाराष्ट्र गोकुळगावच्या विरोधात. साने क्रिकेट संघाची 68 धावा त्याने उभारल्या. 69 चं लक्ष 13.80 चा रिक्वायर्ड रेट. सलामीवीर मैदानात प्रमोद पहिला बॉल ऑफ स्टिकला सोडून जाणारा. गाईडलाईनच्या बाहेर एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेसोबत महत्वपूर्ण डावामध्ये रनचेस सध्या सुरू झालेला आहे. बरोबर 12-24 ला द्वितीय सत्राचा पहिला चेंडू पडला. लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ उमेश स्पोर्ट्स साने. कमी गती फोर्स केला समोर, मिडॉन आतमध्ये त्याच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेसमेंट. लॉंग ऑफ चा फिल्डर बॅकअप साठी पोहोचला. लॉंग ऑन देखील आला होता. तीन फिल्डरच्या दरम्यान आघाडी तिकडे झाली. त्याच कारणास थोडं फंबललेस आपण पाहिलं. सहजरित्या 2 धावा आणि 2 सोबतीनं स्कोर आपण बघत आहोत सध्या 3 या आकड्यावर. जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ याच विभागाला बिलॉंग करतो. आज खास करून पहिल्या मॅच मध्ये हवी तशी कामगिरी त्यांची झाली नव्हती, परंतु आता या मॅच मध्ये त्यांना पलटवार करावा लागेल अशी स्पष्ट प्रतिक्रिया कॅप्टन बाईट मध्ये दिली होती. तोच प्रयत्न तर चालवलाय. मिडगेटला पूलचा फटका. पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल. 1-0 बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. धावसंख्या चौकाराच्या सोबतीने आपण बघत आहोत 7 या आकड्यावर. प्रमोदची तुफान फटकेबाजी सध्या मैदानावरती सुरू आहे. लक्ष 69 जरी असलं तरी देखील आम्ही देखील निर्णायक द्वितीय सत्रात आता कंबर कसलेली आहे. हे प्रत्युत्तर तो देत असताना पावरप्ले मध्ये गोलंदाज नितेशच्या विरोधात आक्रमक सुरुवात. स्पेशली आपण बघत आहोत जे महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाकरता तो करतोय. थांबले ओव्हर द हेड ऑफ कव्हर पॉइंट. चांगला फटका एक्झिक्यूट होताना पाहायला मिळेल. फिल्डर पाठमोर आउटफील्ड फास्ट. बॉल कवर पॉइंट सीमापार. क्रिकेटची कलात्मकता होती या फटक्यामध्ये. मिळता आहेत लागोपाठच्या दुसऱ्यांदा या निर्णायक. 4 धावा. सलगचा दुसरा चौकार आपण बघत आहोत. बॅटर प्रमोदच्या बॅटमधून हँडना कोऑर्डिनेशन त्यांचं अतिशय चांगला. वेट ट्रान्सफर करत असताना बरोबर शॉर्ट ऑफ गुड लेंथ आणि त्यावरती या चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. चौकारासोबत स्कोर आपण बघत आहोत 11 या आकड्यावर. 69 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात स्वप्नवत या मॅच मध्ये राहिली आहे जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाची. कमी गती मिस टाइम फटका लीडिंग एज. विकेट किपरचं जजमेंट. फान लेगला कॉलिंग.
आणि फायनली झेल समाप्त होतोय. पहिला धक्का बसतोय. शॉर्ट कॅमियो समाप्त झाला प्रमोदचा 11-11. सध्या 1 लॉस. अकरा धावा फलकावरती सुरुवात दमदार होती, मात्र फिनिशिंग टच या डाबाला देता आला नाही. त्या ठिकाणी सलामीवीर प्रमोदला. 11-11 पहिला धक्का. जय महाराष्ट्र गोकुळगावला न्यू बॅटर आपण बघत आहोत. टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक विकास, ज्याला कामगिरी करावी लागेल आपल्या बॅटच्या माध्यमातून. झकास स्टील टू टू गो. अजूनही निर्णायक दोन चेंडू बाकी आहे. मिड ऑफ आता आतमध्ये घेण्यात आलेला आहे. स्क्वेरिश मिडू गेट थोडा फाईन सेट केलाय. सिडिश लॉन्ग ऑन आपण बघत आहोत इनफील्ड मध्ये. बागफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न. गाईडलाईन ला ओलांडून जाणारा चेंडू. ऑनफील्ड अंपायरचा व्हाईटचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव याच सोबत धाव फलकावरती ऍड केली जाईल. आणि एक्स्ट्रा एका धाव्याच्या सुप्तीनं सध्या टीम सरकती पुढे. जय महाराष्ट्र गोकुळगाव. धाव फलकावरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 12. स्टेप आडून खेळण्याचा प्रयत्न. लाईन पूर्णपणे मिस झालेली आहे. अपील झाला स्कोरले अंपायर कडे आणि ती अपील स्वीकारली आहे. एसटीचीच्या स्वरूपात आणखीन एक झटका आता बसेल बॅटिंग करणारा टीम जय महाराष्ट्र गोकुळगावला. तू चल मे आय अशी परिस्थिती. विकास देखील आता परततोय माघारी. धावसंख्या आपण बघत आहोत 12 या आकड्यावर. पहिल्या तीन चेंडू तक्रार धाब्याची सुरुवात. त्यानंतर कमबॅक नितेश कडून महत्वपूर्ण दोन धोके बसलेले. जय महाराष्ट्र गोकुळगावला डाव आता पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. सुरुवात स्वप्नवत होती मात्र त्यानंतर प्रमोदने घेतलेल्या मेहनतीवरती पाणी फेरलेलं आपण बघत आहोत गोलंदाज नितेशनं. सचिनच्या सुप्ती नऊ स्ट्राईक. न्यू बॅटर शैलेशला आपण बघत आहोत. धावसंख्या 12 या आकड्यावरती. चौथ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक शैलेश. कमी गतीने टाकलेला लोवो फुल टॉस. त्यावरती दिली दिशा फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटरबॅटचा अत्यंत सुंदर वापर. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. दोन धावा सहजरित्या आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेले आहेत. आणि या दोन धाव्याच्या सुप्तीनं एकूण धावसंख्या दाफलकावरती अंकित झाली ती 14. 41 मोड एंड ऑफ फास्ट ओव्हर. 14 धावा बरवल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये 55-55 धावसंख्येची आवश्यकता. 24 बॉल 4 षटकांचा खेळ बाकी असताना धावसंख्या 14. पॉवर प्ले मध्ये विकेट जरी 2 गमावल्या असल्या मात्र आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट अगदी डोळ्यासमोर ठेवून ध्येयाच्या दिशेनं या मॅच मध्ये वाटचाल सध्या सुरू आहे. जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाची षटक दुसरं. तुषार येत्यात बॉलिंग मार्कवर. 3 फिल्डर सध्या 30 गज घेऱ्याच्या बाहेर. लॉंग ऑफ फाटीश उभा करण्यात आलाय. स्क्वेअर लेग इनफील्ड मध्ये. त्याचबरोबर लॉंग ऑन आपण बघत आहोत स्ट्रेटिश. पहिला बॉल लोवो फुल टॉस ड्राईव्ह केला समोर कव्हर्स मध्ये. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सिंगल धाव्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 15 या आकड्यावर. बाकलिपला खाली आणत असताना चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला बॅटर सलामीवीर सचिन ना. लोवो फुल टॉस फाईन ग्लास दिलाय. फार लेगला बॅकअप नाहीये. बॉल वगैरे निघून चाललाय. स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पावर प्ले सुरू आहे. आणि पावर प्ले मध्ये आणखीन एक दाफलकाला दिलासा देणारा हा दमदार चौकार आपण बघत आहोत त्या ठिकाणी. शैलेच्या बॅट मधून छाना दाफलक 19 आकड्यावर. 50 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. 22 बॉलचा खेळ बाकी असताना हा देखील फुल टॉस लीडिंग एज आणि विकेट किपरनं पकडलाय सोपा झेल. याचबरोबर शैलेशची संघर्षमय खेळी देखील फेल. हा 3रा अदरा. एकोणावीसवर आपण बघत आहोत महत्वपूर्ण 3 धक्के बसलेले आहेत. बॅटिंग करणारे जय महाराष्ट्र गोकुळगावला एकीकडे दाफलकाचा वेग देखील मेंटेन करण्यात येतोय. आणि बिल्ड झालेली पार्टनरशिप गोलंदाजांकडून ब्रेक देखील करण्यात आलेली आहे. अगदी बरोबरीचा सामना सद्यस्थितीला आपण बघत आहोत.
न्यू बॅटर वैभव पाचव्या क्रमांकावरती फिफ्थ पोझिशन ऑन दी ग्राउंड. हा लोवो फुल टॉस, त्यावर देखील फटका फसला, मिड ऑन डाऊन दी बॉल आणि आणखीन एक झेल. सलगचा दुसरा फलंदाज आता माघारी परतताना पाहायला मिळेल 19 वरती. आज चौथा झटका सध्या बसतोय. वैभव देखील आल्या बावली माघारी. एका पाठोपाठ एक झटके आता या मॅच मध्ये बसलेले. सुरुवात दमदार होती मात्र गोलंदाजांनी पूर्णपणे निस्तनाबूत केलेले. इरादे ते बॅटिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुळगावच्या फलंदाजाच्या क्रमाचे 19-4 लॉस 50 ची आवश्यकता. बॉल बाकी आहेत 20. न्यू बॅटर रोहित सध्या ऑन स्ट्राईक. फुलरलीन दोनदा चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. लॉफ्टमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू तितक्या जबरदस्त भन्नाट गतीनं विकेट किपर कडे टेक ऑफ घेतोय. टोटली कॉन्फिडेंट आपण बघत आहोत गोलंदाज तुषारला. एक चौकार जरूर आला मात्र नंतर त्याने केली दमदार वापसी. उमेश स्पोर्ट्स साने क्रिकेट संघाकरता ड्राइव केला समोर कव्हर्स मध्ये. कॉपी बुक साईडला खेळतायत. इनफिल्डच्या क्षेत्रक्षेत्रचा प्रयत्न पायानं अडवण्याचा तो फ्रंटला. लॉंग ऑफचे फिल्डर डीप मध्ये बॅकअप करण्यासाठी पोहोचलेले आहेत. उचलून फेक केली जाईल. वन शॉट सिग्नल मेन अंपायर कडून. खास करून जे रनिंग बिटवीन द विकेट साठी खेलपट्टीच्या मधून पळाले त्यासाठी वॉर्निंग अगोदरच दिली होती. त्याच कारणास्तव आता पॅनल्टी इम्प्लिमेंट केली गेली होती. एका धावेची एकच धाव या चेंडूवरती दाखल करती आड केली जाईल. षटका आपण बघत आहोत. महत्वपूर्ण दोन संपलेले आहेत. 71 चा पाठलाग करायचा, 20 बनवला गेला आणि अजून या मॅच मध्ये समीकरण सध्या आपण दुरावलेलं बघत आहोत. 49 सीड रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18. 18 चेंडू विजयासाठी 49 ची आवश्यकता. 18.33 ची आवश्यक धावगती. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 3 मॅक्सिमम हवेत जय महाराष्ट्र गोकुळगावला. तेजस सिनियरला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू त्याचा टोक क्रशर लेगस्टिकला धडक मारतोय. फलंदाज बाद त्रिफळा उद्ध्वस्त हा पाचवा झटका. वीस वरती अर्धा संघ आपण बघत आहोत गारज झालेला आहे. 11 एकही फलंदाज बाद नव्हता मात्र 9 धाव्याच्या मध्यंतरात अर्धा संघ आता तंबूच्या दिशेला दाखल झालेला आपण बघत आहोत. जय महाराष्ट्र गोकुळगावचा गोलंदाजीमध्ये चांगला दमखम नितेश, त्या सोबतीनं तुषार आणि नुकतंच तिसरं षटक ज्यानं सुरू केला तो तेजस सिनियर याच्या वतीनं. धावसंख्या 20 या आकड्यावरती. सातव्या क्रमांकावरती सागरला आपण बघत आहोत. 17 चेंडू 49 ची आवश्यकता. मॅच मध्ये विजयासाठी समीकरण आता फार दूर आहे. विकेट देखील 5 गमावलेले आहेत. डाव सावरणं त्याचबरोबर रेस स्कोर कार्ड मेंटेन करणं, रिक्वायर्ड रन रेट रिच करणं हे देखील चॅलेंज आहे. त्या ठिकाणी बॅटर रोहित आणि त्याच्या सोबतीनं फ्रेश बॅटर सागरच्या समोर. धावसंख्या 20 निर्णायक तिसरं षटक. सुरुवात विकेटनं झाली आहे तेजस कडून. थोडं फास्ट केला. पहिला बॉल आउटर रिच घेऊन मागे चालला बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल त्या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होईल. सिंगल धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या आपण बघतो दाफल कव्हर 21. 21 धावा याचबरोबर दाफल कव्हर. तिथेचा निर्णायक तिसरा षटक सध्या सुरू आहे. यानंतर होणारा सामना ओमसाई आवा स्पोर्ट्स पाली आणि त्यांच्या विरोधात आईगावदे स्पोर्ट्स खातेवली. दोन्ही टीमनं रेडी राहायचं. ऑफस्ट्रमच्या बाहेर शफल झाले होते. गाडलाईला ओलांडून जाणारा चेंडू बॅट्समॅनला फॉलो करण्याचा प्रयत्न तो फसला. गोलंदाज तेजसचा ऑनफिल्ड अंपायर कडून निर्णय आलेला. इट इज वाईट. एक अतिरिक्त धाव याच सोबत दाफल करून ऍड केले जाईल. एक सायकार सोबत स्कोर आपण बघत आहोत 22. 22 धावा याचबरोबर दाफल कव्हर. स्टेप आडून खेळतायत. मिड ऑन आतमध्ये नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचला. व्हेरी गुड फिल्डिंग.
जबरदस्त क्षेत्रक्षण आपण बघत आहोत लोकांच्या फिल्डरकडून मिळेल ते अवघी एक सिंगल सिंगल डबल ना काही इम्पॅक्ट तुम्हाला स्पेशली दाफलकर होती पाहायला मिळणार नाही. स्कोर आपण बघत आहोत 23-11 46 धाव संख्येची अजून आवश्यकता. अक्रॉस द बॅट ऑन साइडला स्लॉग इट क्षेत्रक्षण डीप मध्ये विकेटला जज करतायत मात्र त्यांचं जजमेंट चुकलं बॉल त्यांच्या दोन्ही पायामधून फरार झालाय सीमारेषेच्या बाहेर मिसफील्ड मिस्टेक मोबदला तर तुम्हाला मोजावाच लागेल चुकीला माफी नाही हा चौकार. सध्या पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल बॅटिंग करणारा जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाची 27-27. कमी गतीने टाकलेला लोवो फुलटॉस त्यावरती लाईन मिस करण्यात आलेली आहे वेगावरती चांगलं नियंत्रण आपण बघत आहोत अॅक्युरेसी विथ कंट्रोल तेजस कडून चौकारानंतर लगेचच वापसी त्याने केलेली आहे निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती दाफलक 27-11 42 धावसंख्येचं समीकरण 13 बॉल साखील बाकी आहे आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल मिस टाईम फटका मात्र शेदर्शकापासून सेफली चेंडू दूर लँड होतो ग्राउंडिंग होतो मिळते एक सिंगल षटकाची समाप्ती ओव्हर नंबर 3 चा केली कंप्लीट 28 धावा आपण बघत आहोत दाफलकावरती 28 ऑन बोर्ड लॉस ऑफ 5. बनवलं गेल्या तीन षटकात जे तीन षटकात घडलं नाही ते दोन षटकात घडवलं जाईल का प्रश्न अनुत्तरित आहे रोहितच्या सोबतीने सागर सध्या हळूहळू पार्टनरशिप बिल्डअप करतात सहाव्या विकेटसाठी गोलंदाजीसाठी देखील पाहिलं तर सागरला त्या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आलेलं ओव्हर नंबर 4 दरम्यान सागर विरुद्ध सागर असं बॅटल 12-41 हे समीकरण. पहिला चेंडू स्टेट बॅटर लॉफ्ट केल्यासमोर लॉंग ऑफचा फिल्डर वाईड उभा आहे एका टप्प्यानेशी बॉल अगदी आलाय आमच्या समालोचन कक्षासमोर सुरुवात दमदार झाली आहे 12-41 समीकरण डोळ्यासमोर असताना पहिला बॉल लॉंग ऑफ सीमा पार चौकार. सकरा चेंडू आता आवश्यक त्या मॅच मध्ये 37 37 धावेची ऑन साइडला टर्न करण्यात आलाय लॉंग ऑन डीप मध्ये जज करतो व्हेरी गुड फिल्डिंग थोडी स्लिप डाऊन झाली मात्र स्वतःला बॅकअप केलेले लॉंग ऑनच्या फिल्डरनं तुषार होते त्या ठिकाणी ज्याचं चांगलं जजमेंट चित्रशनामध्ये तुषारची हुशार कामगिरी सध्या आपण बघत आहोत एक सिंगल स्कोर 33-11 33 ऑन बोर्ड 11 बॅटेड खेळण्याचा प्रयत्न अगदी खडेखडे फटका सजवण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत स्ट्रायकर एंडला रोहितचा त्याच्या गेन्स येतो डॉट बॉल पहिल्या बॉलवरती चौकार तर नंतर एक सिंगल आणि डॉट बॉलनं पुन्हा एकदा वापसी या मॅच मध्ये आपण बघत आहोत उमेश स्पोर्ट्स ठाणे क्रिकेट संघाकडून गोलंदाज सागरच्या वतीनं हुक करण्याचा प्रयत्न लिडिंग एज फाइनल डाऊन दी बॉल आणि याच बरोबर आणखीन एक सफलता शिवश मिळतंय ते गोलंदाज सागरला सहावा झटका 33 वरती बॅटिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाला. आकड्यावरती 8 चेंडू आता या मॅच मध्ये आवश्यकता 36 धावसंख्येची न्यू बॅटर बाबेश त्याच्या विरुद्धात वेगवान फुलर लेंथ त्याला देखील बीट करत असताना डॉट बॉलची सांगता इथे देखील होताना पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती 4 धावा तदनंतर येणाऱ्या 4 चेंडू तौगी 1 धाव आणि एक महत्वपूर्ण विकेट कॅरी केली होती गोलंदाज सागरनं कॉन्फिडेंटली सध्या तो ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करतोय 7 बॉल 36 समीकरण 7 पैकी 6 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील लाईन इथे पाहावी लागेल गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप त्यानंतर बाहेरच्या बाजूनं टर्न होत असताना एक्स्ट्रा रनचा सिग्नल त्या ठिकाणी ऑन फील्ड अंपायर करून अतिरिक्त धाव धावसंख्या आपण बघत आहोत 37-11 7 चेंडू 35
हे समीकरण आता मॅच मध्ये 69 चा पाठलाग करत असताना जय महाराष्ट्र गोकुळ गावासंघ द्वितीय सत्रात लोगो फुल टॉस त्यावरती फॉलिंग स्वीप क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेगला सेट आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. षटकाची चौथ्या समाप्ती सिंगल धाव्याच्या बरोबरीनं 35 धावा स्कोरबोर्डवर 6 बॉल आता आवश्यकता 34 धावेची. मागच्या मॅच मध्ये देखील 6-34 इक्वेशन होतं, 35 बनवलेलं आहेत, 69 चं लक्ष आहे. सो 34 पेंडिंग आहेत 6 बॉल मध्ये. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण ऐकलं ऑफिशियल डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट सोबत संगीताचा अद्वितीय आनंद आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना अंतिम षटकात सुरुवात झाली. खोलवर टप्प्याच्या बॉलनं सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला, स्कोरलेगला एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 36-36 आकड्यावर. 5 चेंडू आता समीकरण आहे मॅच मध्ये 33-33 धावसंख्येच. हॅलो आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. विजय आता अगदी दूर आहे, विजयाचा सुगंध सध्या मैदानामध्ये दुरवळतोय. तुम्ही स्पोर्ट्स साने क्रिकेट संघाच्या फुल टॉस त्यावर देखील हवं तसं टायमिंग झुलं नाही. एक सिंगल कंप्लीट करण्यात आलेली आहे. स्पर्लेग अंपायर काहीतरी विचारणा करतायत, मात्र सरते शेवटी त्यांचा कन्फर्मेशन सिग्नल येण्यासाठी वेस्ट ऑफ बाईटसाठी रिव्ह्यू ची मागणी स्क्वेअर लेग अंपायर कडून करण्यात आली. अंपायर रिव्ह्यूज युटिलाइज यूज केला जाईल, थर्ड अंपायर आपल्या सोबत जॉईंट केले जातील. या इमिडिएटली राम सर, संदेश किशमतराव सर इमिडिएटली या. पण वेस्ट ऑफ बाईट साठी स्क्वेअर लेग अंपायर कडून अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बीमर बॉल करता. डीप होणारा फुल टॉस, इट्स अ फार डिलिव्हरी म्हणेल ती फक्त एक धाव. धावसंख्या 39 आकड्यावरती. संशय निर्माण झाला होता पंधराच्या मनात आणि तो दूर देखील केला गेला लगेचच. बॅकफुटवर आले, ऑनसाईडला पूल करतात, मिस टाइम फटका, झेलची संधी बनेल आणि त्या संधीचं सोनं देखील केलं गेलं नाही ऑनसाईडला क्षेत्रकडून. सुप्पा झेल सुटलेला, लास्ट मोमेंटला चेंडू जसा त्यांच्या हातामध्ये सामावला, शरीराचं संतुलन बॉडी बॅलन्स आपण बघत आहोत त्याने गमावलेला आहे. त्याच काळासह कॅच ड्रॉप त्या मोबदल्यात एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सोबतीनं 40 आकड्यावर आणि याच बरोबरीनं महत्वपूर्ण सामन्यात निर्णायक द्वितीय सत्र समाप्त झालेलं आहे. 29 धावेनं मोठा विजय आपण बघत आहोत. उमेश स्पोर्ट्स साणेचा सामनावीरच्या पुरस्काराची उद्घोषणा लगेचच आपण करत आहोत, ज्याची जेन्युइन ऑलराउंडर कामगिरी गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल सेकंड पॉवर प्ले अवघ्या 6 धावा खर्च केला, महत्वपूर्ण 2 विकेट त्याने कॅरी केला विथ बॅट. 15 बॉलचा सामना करत असताना त्याच्या बॅट मधून एकंदरीत षटकार आले 3 आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 31 धावेचं योगदान तिथे देखील आलं. दोन्ही डिपार्टमेंट मध्ये ज्याची ज्युनियर ऑलराउंडरची भूमिका आपण पाहिली तो सलामीवीर तुषार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या तुषार आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.
थँक यू डीजे. इम्रानजी शेख यांच्या शुभ हस्ते या सामनावीराच्या पुरस्काराचं वितरण आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करत आहोत. या तुषार फर्स्ट ऑफ ऑल आपला मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा अवॉर्ड कलेक्ट करा. होम साई स्पोर्ट्स आवाज पालीवडे त्यांच्या विरोधात आहे गावदेव स्पोर्ट्स खातेवली. यानंतर होणारा ग्रुप डी मधील पाचवा सामना. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इमिडिएटली तुषार आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड कलेक्ट करा. फर्स्ट ऑफ ऑल सेकंड इनिंगच्या हायलाइट्स आपण बघत आहोत आपल्या ऑन स्क्रीन. कशा पद्धतीने रन्सेस करण्यात आलं, विकेट्स कशा फॉल झाल्या, या सगळ्या गोष्टींचं इत्यंभूत लेखाजोखा आपल्या वतीनं शेअर करण्यात आलेलं आहे आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इन चे ऑफिशियल ऑपरेटर प्रशांत सर यांच्या वतीनं. या इमिडिएटली तुषार आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा इमिडिएटली. या नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. ओम साई स्पोर्ट्स आवाज पाले आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी स्पोर्ट्स खातिवली. मागच्या मॅच मध्ये